कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात बोगस अपंग शिक्षकांचा घोळ. प्राड संघटनेने बोगस अपंग शिक्षकांचा केला पर्दाफाश. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात मनपा शाळेचे अपंगांचे बोगस प्रमाणपत्र व कागदपत्रे सादर करून शिक्षक आपली सेवा बजावत असल्याचे प्रहार अपंग संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होऊन बोगस अपंगांचे दाखले व कागदपत्रे देणाऱ्यांचे रॅकेट असल्याचा आरोप प्रहार अपंग संघटनेने केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळेत अपंगांचे बोगस प्रमाणपत्र व कागदपत्रे दाखवून शिक्षकांची नोकरी बजावत 5 शिक्षकांनी मनपा शासनास गंडवले आहे. बाजीराव अंकुश साळुंके यांनी अल्पदृष्टी असल्याचे प्रमाणपत्र सादर करून ते मनपा शाळा क्रमांक 30 टिटवाळा येथे रुजू आहेत. भगवंत माधवराव बिरादार यांनी अस्थिव्यंग असल्याचे प्रमाणपत्र सादर करून ते मनपा शाळा क्रमांक 30 टिटवाळा येथे कार्यरत आहेत. अकिल अहमद वजीर यांनी अल्पदृष्टी असल्याचे प्रमाणपत्र देत ते मनपा शाळा क्रमांक 99-12 उर्दू बनेली येथे सेवा देत आहेत. श्वेता मल्लिकार्जुन शिरशिल्ले यांनी अल्पदृष्टी असल्याचे कागदपत्र सादर केल्याने मनपा शाळा क्रमांक 12 उंबर्ड येथे त्यांना रुजू करण्यात आले आहे. सुरेखा व्यंकटराव खानापुरे ही अल्पदृष्टी असल्याचे कागदपत्र सादर करून मनपा शाळा क्रमांक 47 वाडेघर येथे शिक्षिका म्हणून काम करत आहेत. या सर्वांनी बोगस अपंगांचे प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली असल्याचे प्रहार अपंग संघटनेने म्हटले आहे. सदर उमेदवारांची कागदपत्रांची कोणतीही तपासणी न करता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्त सामाजिक सामान्य प्रशासन यांनी नियुक्तीचे आदेश का दिले? अपंगांचे दाखले आजपर्यंत ऑनलाईन का करून घेतले नाहीत? 28/2/2018 पासून हे बोगस अपंग शिक्षक कार्यरत असून तसा अहवाल शासनास का पाठवला नाही? 2018 तक्रारी अर्ज असताना सुद्धा कोणत्याही स्वरूपाची चौकशी अथवा कारवाई का करण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तरी याबाबत शासनाने त्वरित चौकशी करावी अशी मागणी प्रहार अपंग संघटनेने केली आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव कल्याण यांनी. तुम्ही ठाण्याचं करून घ्या, मी त्याच्याबद्दल तुम्हाला घेऊ शकत नाही. तुम्हाला ते आहे अहो स्वातंत्र्य आहे. मला एक सांगा, जर तुम्ही आता ठाण्यामध्ये तुम्ही सीबी आता जो ऑनलाईन दाखला घेता तो कुठून घेतला? जर तुम्ही ठाण्यामध्ये आता राहता, ठाण्याचं सर्टिफिकेट आहे, तर मग बीडला काय ठाण्याला अप्लाय करू शकतो मी? मग काय नाही केलं? माझं माझा करतो ठाण्या डुप्लिकेट चष्मा काढून डुप्लिकेट का पण माझा चष्मा माहिती तुम्ही चष्मा लावून बघितला. जर तुम्ही जर खरोखर जर तुम्ही दोन्ही अल्पदृष्टी आहे तर तुम्हाला हा चष्मा त्यांना चालतो तो मला पण चालतो. ऐका माझं, मी अल्पदृष्टी नाही. ऐका माझं, माझ्याकडे डॉक्टरचं प्रमाणित सर्टिफिकेट आहे, बरोबर आहे? आज तुम्ही असं म्हणू शकत नाही. सोबत खेळतात काय काय खेळतात सांगा? क्रिकेट खेळतात ना? हो. धावतात? हो. मग तुमचे बिरादर सर यांचे रजिस्टर यांचे नाही? मग बिरादर अपंग आहेत का? नाही. कितवीला आहे तू? हा, पहिलीला आहे. बिरादर सरना ओळखतो तू? अपंग आहेत ते असे आहेत नाहीत? बस कर. तुमच्या बरोबर काय काय असं वाटतं? नाही ना. सरांना ओळखता का तुम्ही? ते तुमच्या जोडीला खेळ खेळतात का? कुठला खेळ खेळतात? कबड्डी क्रिकेट खेळतात. ते अपंग आहेत असं तुम्हाला वाटतात का? नाही वाटत ना. याला ओळखता का तुम्ही? या सरांना ओळखता? मग इथे कसं त्यांचं पाय केलेलं आहे? मग अपंग म्हणून आता आहे का त्यांचं प्रत्यक्ष पाय? नाही आहे ना. ओके. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही या तथाकथित बोगस अपंग शिक्षकांची पाहणी केली असता अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि प्रत्यक्षात कार्यरत असलेले शिक्षक यांच्यात फार तफावत असून याद्वारे अधिकारी आणि बोगस शिक्षकांनी शासनाची दिशाभूल केली असून माझ्या स्थानिक अपंग बांधवांवर अन्याय झालेला आहे. त्यामुळे या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात, त्यांच्यावर FIR दाखल करावा,
नियुक्तीपासून आजपर्यंत वेतनापोटी दिलेली रक्कम शासनाने वसूल करावी, या रॅकेटमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, या 24 तासात न केल्यास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला ताले ठोकून मुख्यालयात एकही अधिकारी व पदाधिकारी यांना खुर्चीवर बसू देणार नाही, असा इशारा मी प्रहार संघटनेच्या वतीने देत आहे।